आता आकाडी तळते. तळणाला हाती तेल ओतायचं असतं का नंतर? आधीच ओतायचं असत. नाही नाही, नंतर ओतायचं असते वाटत. आधी नंतर? बया लाईच कन्फ्युज करता राव तुम्ही. निशावाईनी काय झालं एवढं कन्फ्युज व्हायला? हा ग दीपे, बरं झालं बघ तू आलीस. मला सांग ना, आखाडी तळायला आधी तेल ओततात की नंतर? नाही काय ती तळा पण आधीच तेल ओतते ती. हा पण तळताय कशासाठी? अगदी पे पिऊसाठी तळते. तिला डोळे लागलेत ना म्हणून. अगो बया, पिओ इनीसाठी लईच प्रेम होत चाललंय तुमचं. मग माझी लाडाची जाऊ आहे ती. उगच नाही अगं, तिच्यामुळे या घरात बाळ येणार आहे आणि मी काकी बी होणार आहे. नाही नाही, आंटी होणार आहे. आंटी निशा वहिनी, पिओ वहिनींसाठी आकडे तळताय ना, मग शोनासाठी बी तळा. दीपे, तिच्यासाठी का तळू मी? तिचं नाव नाही घ्यायचं माझ्या समोर. माझी तुम्हाला काहीच माहित नाही काय? ओ, शोनाच्या पोटात वीरूबायांचं बाळ आहे. काय? या सूर्यवंशी घराण्यात अजून एक वारसदार येणार आहे. दीपे जरा गप्पच, मी बडबडत असती. अगं वीरू भाऊजी असं कधी करतील का? मला नाही वाटत. गप्पच तू. तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही? माझ्यावर विश्वास नाही राहिलं मला काय करायचे. ओ पण ती, मी तुम्हाला ही बातमी सांगितली ना, ती कुणाला सांगू नका. नाही सांगत मी कुणाला. अरे वा, माझी बायको स्वयंपाकाला लागली. काय भानगड काय? अहो ते पिओ इनींसाठी आकार तळते ती. भारीच की. बजी बिजी निशा, निशा कुठं हरवलीस? नाही कुठं नाही. चालू द्या तुमचं. भजी झाले की सांग. काय मी आलोच बाहेरनं. निशावाईनी, हो निशावाईनी, अहो काय केलं तुम्ही? काय पृथ्वी दादासनी बाहेर कशाला पाठवलं? निशावाईनी, वीरूबाईंनी बाहेर जाऊन काय केलं बघितलं ना? आता पृथ्वी दादा बाहेर गेलो आणि त्यासनी कोण दुसरीच आवडली तर? ध्यानात झालं नाही ग माझ्या. जा, माझं तोंड काय बघताय? कुणी बी गंडवू शकत. जाऊ दे, काहीतरी खाऊन घेते. पोटरी कामं झाले आता माझं. हिर केलं वाटत. अगं पुरी किती काळजी करतेस ग माझी. आई लेकिन आता आईची काळजी नाही घ्यायची तर मग कुणी घ्यायची? घ्या. आता बस झालं, पोट भरले माझं. नाही आई, ही सगळी खीर संपायची आहे तुम्हाला. चला आ करा बघू. अहो काय झालं तुमच्या डोळ्यात पाणी? पियो मला तुझी लय काळजी वाटते अग. अग तू घरदार सोडून आली, तुझ समजा आयुष्य इरूला दिलंस, पर इरूनं तुझ्या आयुष्याची पग राख रांगोळी केली ग. आई तुम्ही नका त्रास करून घेऊ बरं, सगळं ठीक होईल. अगं कस होईल ग पुरी? अहो आई आपण मिळून करू. हे समज नीट झालं ना तरी म्या त्याला कवाच माफ करणार नाही. तुझ्याशी अजिबात नीट वागला नाही ग,
नाही चांगले केलं त्यानेही. पण आई होऊ शकत की विरोचित काय चूक नसेल, शोना त्याला फसवत असेल. असं कसं फसला गेला लगे तो तू तिला सांगल ना घराच्या बाहेर हो म्हणून, मला तुझ्या संघ राहायचं नाही म्हणून. जवर तुझ्या सोनाला घरात बाहेर हाकलून काढित नाही ना, तवर मी त्याचं तोंड भी बघणार ना. आई तुम्ही शांत व्हा बरं. नमस्कार काकी. नमस्कार. अरे कुठे खपला होतास? हो काकी, रस्त्याचा पार वडा झालाय. तरी बर, तो रस्ता बरा, पण त्याच्या अगोदर तुमची कारकीर्द गेली की वाहून. हे बनकर, तुझं तोंड लई चाला लागलाय. हो काकी, माझ्यासारखे निष्पक्ष पत्रकार असं म्हणताय तुम्ही? लवकरच कळल तुझी निष्पक्ष पत्रकारिता. बर चला. कुठं? हिथंच थांबून बोल. हो काकी, तुमच्यासाठी इतक्या लांबन चिखल तुडवत आलोय, चला घरी चल म्हणावं. हे दीपे, चा बिस्कुट आण पण कर आलेत असं म्हणावं. हे दीपे, चा बिस्कुट संपलंय पोहे कर असं म्हणावं. हे सगळं नंतर, आधी काम. बोला काय काम आहे? एक मोठी बातमी व्हायरल करायची. काकी, बातमी दम असेल तर व्हायरल करी ना. हा इकडे हे बघ, आपल्या विरूच आणि शोनाचं प्रेम प्रकरण चाललंय. हि वय बातमी, यात काय राड आहे का काकी? हा अरे पुढे तरी ऐक, ती शोना विरूच्या बाळाची आई होणार आहे. काय बसला का नाही धक्का? काकी बातमी 100% खरी आहे ना? 200%. अहो काकी, माझ्या झडप चॅनलवर ही बातमी आली का नाही तर जगभर गाजली म्हणजे गाजलीच. इतकी गाजली पाहिजे, इतकी गाजली पाहिजे की त्या विरूची आमदारकीच गेली पाहिजे. आणि ह्या तालुक्याची नवीन आमदार कांचन सूर्यवंशी हे डोक्यात फिट्ट करून ठेवायचं. काय विरा एवढा खालच्या थाराला जाऊन वागला असं वाटलं नव्हतं वहिनी. नाही नाही, लय चुकीचा वागलं होतो तुमच्याशी, त्याला या गोष्टीचा जाब विचारलाच पाहिजे. भाऊजी, आपण जाब त्याला विचारतो जेव्हा आपल्याला खात्री असते की हे सगळं ह्याच माणसानं केलं. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं वहिनी? अहो तुम्हीच तर म्हटलं ना त्या सोन्याच्या पोटामध्ये विराचं बाळ वाढते म्हणून. हो हो भाऊजी, पण हे सोन्याचं म्हणणं आहे. विरू तो म्हणतोय की त्या रात्री तो बेशुद्ध पडला होता आणि त्याला कायच आठवण झालं. म्हणजे त्या शोनानं आपल्या विरूला फसवलं असणार आहे. मामा, मला बी तसंच वाटत. या शोनाच्या तर नाही, वहिनी त्या शोनाला मी सोडणार नाही. आत्ताच्या आत्ता घरी जातो तिला घरातनं धक्का मारून बाहेर काढतो. बघू विरा बी काय करतोय ती. नाही भाऊजी, नाही. आपण जर का असं केलं ना तर विरूच अडचणीत येईल. शोनानं मीडियात जायची धमकी दिली या विरूला. अहो म्हणून तो विरू सगळं काही शोनाचं ऐकतोय. जर का आपल्याला शोनाला धडा शिकवायचा असेल ना तर आपल्याला तिच्या विरुद्ध पुरावे गोळा करावे लागतील, तर आणि तरच तिचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येईल. पण पुरावा मिळणार कसं? अहो भाऊजी, तेच तर कळना झालंय. सुनबाई, तुम्हाला काय बी करायला सांग मी करतो, पण काय पण करून विरूला यातनं बाहेर काढ म्हणजे झालं. लेकरानं लय भोगलंय. वहिनी तर तू माझ्यासाठी मेला असं म्हणाल्या. तू हे सांगितलेलं त्यानं ऐकल्यावर त्यानं कसं सहन केलं असेल देव जाणत.
आतन त्याला किती त्रास होत असेल याची कल्पना सुद्धा करवत नाही बघ. खरंय मामा तुमचं. अहो मी पण त्याच्याशी बोलणं टाकलं त्यानं माझ्या हात उचलला म्हणून. पण माझ्यापेक्षा जास्त त्रास त्याला झाला असेल या गोष्टीचा. आता काय बी करून आपल्याला पुरावे शोधायचेच वहिनी. असत तर असत आणि तस तर तस. फिरा यातनं सुटलाच पाहिजे वहिनी. सुटणार भाऊजी, ते नक्कीच सुटणार. राजवीर जी, हे काय केलं तुम्ही? काय झालं? तुम्ही पिऊला का सांगितलं की माझ्या पोटात तुमचं बाळ आहे? आज तुम्ही वचन मोडलत माझं, खोटं वागलात माझ्याशी, माझ्या प्रेमाचा इन्सल्ट केलाय तुम्ही. हे बघा, मी नाही पिऊ पासून काय लपवू शकत. आणि त्याच्याशी खोटं बोललो ना की मला त्याचा लई त्रास होतो. पण तुम्हाला आता तुमच्या खरेपणाची शिक्षा सहन करावीच लागेल. सो गेट रेडी फॉर दॅट. म्हणजे तुम्हाला येत्या 5 दिवसात माझ्याशी लग्न करावं लागेल. तुमच्या बाळाचे ऑफिशियली बाप व्हावे लागेल. हे बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की मी तुमच्याशी लग्न नाही करू शकत. पियू माझी बायको आहे आणि मी तिला वारेवर नाही सोडू शकत. हा विचार तुम्ही त्या रात्री करायला हवा होता. हे बघा, त्या रात्री काय घडलंय ते मला अजून बी आठवत नाही आणि मला नाही वाटत मी त्या रात्री काय केलं असेल म्हणून. ठीक आहे, मग मला प्रेस कॉन्फरन्स बोलवूनच हे प्रूफ करावं लागेल. सगळ्या जगाला सांगावं लागेल. कळू देत त्यांना पण त्यांच्या या भोळ्या बाबड्या मंत्र्याचे प्रताप. सोनाजी, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, प्लीज असं काय करू नका. हे बघा, माझी आई आधीच खूप आजारी आहे, असं काय जर तिला कळलं ना तर तिला त्याचा लई त्रास होईल. आय अंडरस्टँड, बट सॉरी राजवीरजी, आता तुमच्याकडे फक्त 2 ऑप्शन्स आहेत. पहिला, येत्या 5 दिवसात तुम्ही माझ्याशी लग्न करायचं, नाहीतर आज जे पिऊला कळलंय ते मी उद्या अख्ख्या जगाला सांगेन. सो यातला कोणतं ऑप्शन निवडायचं हे तुम्हीच ठरवा. आणि आताच्या घडीची ही सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज, सगळ्यांना आजपर्यंत प्रामाणिक वाटणारे असे आदर्श व्यक्तिमत्व कृषी मंत्री राजवीर सूर्यवंशी यांचं नाव सिने अभिनेत्री शोना सोबत जोडलं गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे शोना यांच्या पोटात राजवीर सूर्यवंशी यांचं बाळ असल्याचंही आमच्या सूत्रांकडून कळतंय. लोकांना त्यांच्या या लाडक्या नेत्याचं हे वागणं अजिबात रुचलेलं नाहीये, त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी राजवीर सूर्यवंशी यांचे पुतळे आणि कटआउट जाळून नागरिक त्यांचा निषेध व्यक्त करत आहेत. काकी, चांगलंच रान पेटवलं की तुम्ही. दीपे, ही तर नुसती ठिणगी पडल्या, अजून वणवा पेटवायचा आहे. हाव साहेब, तुम्ही समजता असं काही बी नाही. हाव, पण माझं ऐकून तरी घ्या साहेब. हा नाही साहेब, मी इतक्या लवकर काही प्रतिक्रिया नाही देऊ शकत.
हां चालते. हॅलो, तुम्ही समजता तसं हे प्रकरण अजिबात नाहीये. नाही नाही, मी आता काय बोलू नाही शकत. हॅलो, हे बघा, मी आता बाईट नाही देऊ शकत, सॉरी, मी बिझी आता. काय रे वीरू, अरे काय केलंस तू, हे तोंडाला काळा फासलंस पार. सूर्यवंशी घराण्याची अब्रू पार वेशीला टांगलीस तू. मी एवढी इज्जत कमवलेली ती धुळीला मिळवलीस तू. अरे वर्ण दादासाहेब पण बघून रडत असतील आज. त्यांनी मिळवलेलं सगळं मान मरात एका क्षणार्धात संपवलंस. हीच धंद करण्यासाठी तुला राजकारणात यायचं होतं का? मला माहित होत पुढे जाऊन तू असं काहीतरी करणार. ते काय नाही, तू आता गप्प आमदारकीचा राजीनामा द्यायचास आणि घरची शेती सांभाळायचीस. बाकीच मी बघणार. आता लई दिवस नाही राहणार आहेस तू आमदार. पियू. वीरू, 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 अरे काय झालं वीरू? पियू सांग ना काय झालं. सगळं संपलंय पियू, सगळं संपलंय. काय झालं वीरू? सोना माझ्यापासून प्रेग्नेंट आहे ही बातमी तिने मीडियात दिली. सगळे चॅनल वर तीच बातमी चालू आहे पियू. काय? अरे पण पियू, दादासाहेबांच, आपल्या सूर्यवंशी घराचं सगळ्याच नाव धुळीला मिळालंय पियू. सगळ्याच नाव धुळीला मिळालंय आणि सगळं माझ्यामुळे झालंय पियू. विश्वास मोडलाय पियू, सगळ्यांचा विश्वास मोडलाय. वीरू तू शांत हो. हे बघ, तू नको स्वतःला दोष देऊस. मला खात्री आहे हे सगळं ते शोनानच केलं आहे. तुझी बदनामी करून लई मोठी चूक केली आहे तिने. पण आता मी तिला तिच्या चुकीची शिक्षा दिल्याशिवाय शांत बसणार नाही. ह्यो शब्द आहे माझा.